नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमचं किसान मित्र प्रशांत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे आहे ते VST शक्ती 25 HP ट्रॅक्टरबद्दल आहे। लुकवाईज हे बोल्ड आणि डायनामिक आहे आणि मस्क्युलर दिसतं आहे ट्रॅक्टर। तर आता ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन बघण्याच्या अगोदर ट्रॅक्टरचा एक वॉक अराउंड घेऊया। ट्रॅक्टर असं खूप मोठं मस्क्युलर असं दिसतं आहे कम्पेअर टू 18 HP। बरेच मॉडिफिकेशन केल्यात, कम्फर्ट लेवल जास्त झालेलं आहे ह्याच्यात आणि पॉवर पण भरपूर आहे। पुढचं टायरचं साईज जे आहे ते 6-12 येतं आहे आणि 18 HP 5-12 येतं आहे। तर मागचं टायरचं साईज जे आहे ते 8-3 20 येतं आहे। ट्रॅक्टरला जरा मोठं टायर असल्यामुळं पावसाळ्यात स्लिपेज व्हायचं प्रॉब्लेम कमी येते। तर ट्रॅक्टर रफ अँड टफ आहे लूक लावून, आणि ट्रॅक्टर आम्ही घेताना पुढं वेट घेतलं नव्हतं, त्यामुळं प्रॉब्लेम काय आला की आम्ही स्प्रे करताना ट्रॅक्टर माउंटेड टाईपचं स्प्रेइंग आहे ब्लोअर स्प्रेअर, तर त्यामुळं आम्हाला पुढं वेट लावायला लागलं। तर हे ट्रॅक्टरवरती स्टेप अप करायला एक छोटंसं स्टेप दिलेलं आहे, तर त्याच्यानं ट्रॅक्टरवरती चढून बसायला इझी होतं आहे। तर आरामदायक सीट असे दिल्यात आणि भरपूर असं लेगरूम दिल्यात, त्याच्यानं पायाला खूपच आराम मिळतो आहे। तर लेफ्ट साईडला क्लच तुम्ही बघू शकता, त्याच्यावर चांगलं क्वालिटीचं असं एक रबर जोडलेलं आहे, त्याच्यानं पायाला खूपच असं आराम मिळतं आहे। हे इंजन स्टॉपचं बटन, हे पार्किंग लिव्हर आहे, पार्किंग ब्रेकला पुश करून लिव्हर ओढून घ्यायला पाहिजे। हे पार्किंग इंडिकेटर्स आहेत आणि हे ट्रॅक्टरचं स्पीडामीटर आहे। राईट साईडला टेम्परेचर मीटर आहे, RPM मीटर आहे आणि लेफ्ट साईडला फ्युएल मीटर आहे। छोटंसं असं डिजिटल हावर मीटर दिलेलं आहे इथं। हे 3 स्विचचं कॉम्बो स्विच आहे, स्मूथ वर्किंग आहे एकदम। हॉर्न, इंडिकेटर आणि हेडलाईटचं 3 मिळून असं कॉम्बो स्विच दिलेलं आहे। तर हे हँड ॲक्सिलेटर आहे, जेव्हा तुम्ही स्प्रे करता त्या टायमाला हे हँड ॲक्सिलेटरचं तुम्हाला यूज करायचं आहे। हे दोन्ही इंडिकेटर आहेत, फ्रंट इंडिकेटर आणि हे डिफरेन्शियल ड्राफ्ट कंट्रोल आहे। तर ऑटोमॅटिक ड्राफ्ट कंट्रोल आहे, तुम्ही जे डेप्थ सेट करता ते डेप्थलाच जाऊन थांबतं आहे। नेक्स्ट काहीतर सख्त असं जमीन आलं तर ऑटोमॅटिकवर येते, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकच सेट केलेलं डेप्थला जातं आहे। तर फ्रंट गिअर, फ्रंट व्हील, फोर व्हील ड्राईव्हचं गिअर आहे। तुम्ही हे ट्रॅक्टर फोर व्हील आणि टू व्हील्समध्ये ड्राईव्ह करू शकता। मेन गिअर आणि हे P2 शॉफ्टचं गिअर आहे। P2 शॉफ्ट फर्स्ट गिअरमध्ये 540 RPM प्रोड्यूस करत आहे आणि सेकंड गिअरमध्ये हे 960 RPM प्रोड्यूस करत आहे। तर गिअरबॉक्स जे आहे ते 18 HP ट्रॅक्टरचं गिअरबॉक्स हे ने जोडलेलं आहे। तर हाय, लो आणि न्यूट्रल ह्याला एक सेफ्टी फीचरसुद्धा जोडलेला आहे। खाली 2 वायर येत आहे, ते ट्रॅक्टरच्या नेक्स्ट 2 वायरला तुम्ही जोडला ते मेकॅनिकल जोडून देतो आहे तुम्हाला, तुम्ही पण जोडू शकता, ते नेक्स्ट तुम्हाला दाखवतो। तर हे तसं वायर जोडला तर ट्रॅक्टर न्यूट्रलमध्ये असतानाच ट्रॅक्टर चालू होतं आहे, ट्रॅक्टर हाय किंवा लो गिअरमध्ये असलं तर ट्रॅक्टर चालू होत नाही। ह्याच्यानं कवा मुलं चुकून ट्रॅक्टरवर चढून बसलं तर ॲक्सिडेंट व्हायचा प्रॉब्लेम येत नाही। हे डिफरेन्शियल लॉक लिव्हर आहे, हे प्रेस केलं तर दोन्ही मागचं टायर जे आहे लॉक होते, इक्वली मूव्ह करतात। ह्याच्यानं ट्रॅक्टर कुठं तर अडकलं तर आरामशीर बाहेर येते। तर हे आहे फूट ॲक्सिलेटर, हे तुम्ही ट्रॅक्टर रोडवर चालवताना फूट ॲक्सिलेटरचा यूज करायचा। तर हे ब्रेक, दोन्ही जर तुम्ही सिंगल ब्रेक यूज करणार असतात तर हे पोझिशनमध्ये ठेवायचं, आणि जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर दोन्ही ब्रेक एकदम यूज करणार असलं तर हे पोझिशनमध्ये तुम्ही ब्रेकचं लिव्हर ठेवायचं असते। तसं खूप कम्फर्ट आहे, ट्रॅक्टरला चांगलंच डिझाईन केलेलं आहे। तर हे जे स्टेअरिंग आहे मेकॅनिकल स्टेअरिंग आहे, ह्याला पॉवर स्टेअरिंग येत नाही, आणि हे जे आहे हे डिझेल फिल्टर आहे। बॅटरीचं जे साईज आहे ते 12 V आहे आणि बॅटरी थोडं खाली घेतलेलं आहे, ह्याच्यानं रेडिएटरला भरपूर असं वारं जाते, इंजन गरम होऊ देत नाही। इथं तुम्ही बघू शकता चपटं असं कूलंट टँक दिलेलं आहे, एक्स्ट्रा कूलंट टँक जे पुढे येते ते असं चपटं दिलेलं आहे इथं बघू शकता। आणि एअर फिल्टर जे आहे ते नॉर्मली ऑइल टाईपचं येत होतं, हे कॉम्पॅक्ट करण्यासाठी ह्याला ड्राय टाईपचं एअर कूलर दिलेलं आहे आणि ह्याला बोनेटच्या आत माउंटेड केलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता। आणि असा पाईप आणून डायरेक्ट ह्याला
इंजनला जोडलेला आहे। तर याला तुम्ही प्रत्येक दिवसाला प्रत्येक दिवस काढून याला स्वच्छ करून जोडायला पाहिजे। इथं डायरेक्ट इंजनला कनेक्टेड आहे आणि हे इंजन तीन सिलेंडर मध्ये येते, इथं तुम्ही बघू शकता। ह्याचं फ्यूल पंप जे आहे ते रोटरी पंप नाही, साधा पंप येतो आहे। बावीस एच पी चं हे ट्रॅक्टर येतं आहे। सेम 18 HP जे इंजन आहे तेच त्याच्यात मॉडिफिकेशन केले आहेत। 18 लिटर कॅपॅसिटीचं डिझेल टँक आहे, लॉक सोबत येतो आहे। बॉनेट ओपन आणि क्लोज टू मच इझी आहे, जास्तीचं जर लॉक वगैरे काही दिलं नाही आणि फ्रंटला फोर व्हील ड्राईव्ह असं क्लिअरली ह्याच्यावर लिहिलेलं आहे। तर कम्फर्ट चांगले दिले जात आहे। लेगरूम म्हणजे असं कुबोटासारखंच एक लेगरूम दिलेलं आहे। ह्याचं लिफ्टिंग कॅपॅसिटी जे आहे ते 750 kgs आहे आणि ऑइल इमर्सड ब्रेक ह्याच्यात येतात। हे ट्रॅक्टरचं प्राईस जे आहे ते 4 लाखच्या आत आहे। स्टेट वाईज व्हेरिएशन होते म्हणून आम्ही एक्झॅक्ट ह्याचं प्राईस सांगितलं नाही। तर आय होप हे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आमचा उत्साह वाढते। चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, त्याच्यानं तुम्हासनी असले यूजफुल व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत असतात। काही काय डाऊट असलं तर कमेंट करा, मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सुरक्षित राहा, जय हिंद।